नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी कम्प्युटर शिक्षण. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्पार्क लाईन ऑप्शन. स्पार्क लाईन ऑप्शन हा इन्सर्टमध्ये असतो. इन्सर्टमध्ये स्पार्क लाईन हा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तीन ऑप्शन येतात, लाईन, कॉलम आणि विन लॉस. या ठिकाणी यूज केलेलं तुम्ही पाहू शकता, लाईन, कॉलम आणि विन लॉस. तत्पूर्वी तुम्ही अजूनही माझा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन गोष्टी आपण आपल्या मायबोली भाषेमध्ये शिकू शकतो. तर मग पाहूया स्पार्क लाईन हा ऑप्शन. मित्रांनो, तर अजून एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, कारण की हा व्हिडिओ तयार करताना अनेक छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ का, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल. तर या ठिकाणी मी एक डेटा टाईप केलेला आहे, प्रोडक्शन ॲनालाइज. या ठिकाणी ऑपरेटर आहेत आणि त्यांनी कोणत्या महिन्यामध्ये किती प्रोडक्शन तयार केले, त्यानुसार तो डाटा तयार केला आहे आणि त्यानुसार ते लाईन, कॉलम आणि विन लॉस असे ऑप्शन काय केलेले आहे या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी काही ठिकाणी ठराविक मी मायनसमध्ये टाकलेत अमाऊंट, जेणेकरून आपल्याला विन लॉस अमाऊंट समजावी. चला तर मग पाहूया आपण स्पार्क लाईन ऑप्शन. तत्पूर्वी आता हा जो मी पूर्व अगोदर तयार केला आहे तो मी डिलीट करतो. तर डिलीट करताना हा आपण डायरेक्ट डिलीट करू शकत नाही. समजा तुम्ही सिलेक्ट केलं, जर डिलीट बटन प्रेस केलं तर या ठिकाणी तो डिलीट होत नाही. डिलीट करण्यासाठी त्याला वेगळा ऑप्शन आहे. त्या ठिकाणी तुम्ही डिझाईन ऑप्शनमध्ये जाऊ शकता. डिझाईनमध्ये या ठिकाणी क्लिअर ऑप्शन आहे, त्या क्लिअर ऑप्शनने तो काढू शकता. किंवा या ठिकाणी होममध्ये सुद्धा एक क्लिअर ऑप्शन आहे, तर ह्या क्लिअर ऑप्शनने सुद्धा ते तुम्ही क्लिअर करू शकता. असे दोन ऑप्शनने तुम्ही क्लिअर करू शकता, तुम्ही तो डायरेक्ट डिलीट करू शकत नाही. चला तर आपण सर्वप्रथम ऑप्शन पाहूया, स्पार्क लाईनमधला लाईन ऑप्शन. ज्या ठिकाणी तुम्हाला ती लाईन हवी आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट, आणि इन्सर्टमध्ये आपल्याला लाईन ऑप्शन घ्यायचं आहे. तर लाईन ऑप्शनवर मी क्लिक केलं, त्यानंतर डेटा रेंज ऑप्शन आला. डेटा रेंजवर क्लिक करा आणि जी आपण डेटा टाईप केलेला आहे किंवा ज्याचा आपल्याला लाईन चार्ट हवा आहे तो सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणी ओकेवर क्लिक करा. तर या ठिकाणी लाईन हा ऑप्शन आलेला दिसेल. लाईन ऑप्शन आल्यानंतर ॲटोमॅटिकवरती स्पार्क लाईन टूल डिझाईन ऑप्शन या ठिकाणी येतो. तर या ठिकाणी आपल्या स्पार्क लाईनबद्दलचे अनेक ऑप्शन या ठिकाणी दिसतात आहे. तर या ठिकाणी आता आपण स्पार्क लाईन आल्यानंतर या ठिकाणी आपण या हाय पॉईंट जो आहे तो शो करू शकतो. हाय पॉईंट शो झाला, लो पॉईंट हवा असेल तर लो पॉईंट आपण शो करू शकतो. तसेच तुम्हाला फर्स्ट पॉईंट, एंड पॉईंट हवा असेल तर तो आपण या ठिकाणी शो करू शकतो. या ठिकाणी स्टाईल आहेत वेगवेगळ्या, त्या स्टाईल आपण घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी स्पार्क लाईनचा कलर आहे, स्पार्क लाईनचा कलर चेंज करू शकता. तुम्हाला हवा असलेला कलर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तसेच या स्पार्क लाईनमध्ये जे आपण हाय पॉईंट आणि लो पॉईंट घेतलेले आहेत, तर त्या हाय पॉईंट आणि लो पॉईंटचा आपल्याला कलर जर चेंज करायचा असेल तर पॉईंटचा, तर आपण करू शकतो. तर मार्कर कलरमध्ये आपण जाऊया. हाय पॉईंटचा कलर आपल्याला समजा ग्रीनमध्ये हवा असेल तर ग्रीनमध्ये घेऊया आणि लो पॉईंटचा कलर समजा आपल्याला येलोमध्ये घेऊया. यस, तर हाय पॉईंट आणि लो पॉईंट आपण करू शकतो. मी ड्रॅग करतो या ठिकाणी. तर वेगवेगळे जो डाटा आहे त्यानुसार पहा, इथं हाय पॉईंट स्टार्टला येतो आहे आणि लो पॉईंट शेवटला जातो आहे, त्यानुसार तो तयार झाला. त्यानंतर या ठिकाणी जो हाय पॉईंट आहे, या ठिकाणी लो पॉईंट जो मिडलला आहे या ठिकाणी, तर अशा ठिकाणी तुम्हाला वाटलं फर्स्ट पॉईंट जर हवा असेल तर तुम्ही फर्स्ट पॉईंट घेऊ शकता या ठिकाणी. तर फर्स्ट पॉईंट या ठिकाणी तुम्हाला दिसतो, हवा असेल तर घेऊ शकता तुम्ही फर्स्ट पॉईंट. तर जसा आपण डेटा टाईप केला आहे त्यानुसार काय झालेलं आहे, इथं लाईन जो आहे तो तयार झालेला आहे. ही लाईन तुम्ही पाहू शकता कशा रीतीने अशी तयार झालेली आहे. त्यानंतर कॉलम ऑप्शन घ्यायचं आपल्याला, कॉलमवर क्लिक करा म्हणजे त्या ठिकाणी हवा आहे त्या ठिकाणी क्लिक करा. इन्सर्ट, इन्सर्टनंतर कॉलम ऑप्शन, कॉलमवर घेतल्यानंतर डेटा रेंज, पुन्हा डेटा सिलेक्ट करा. डेटा सिलेक्ट केल्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर ड्रॅग करतो, तुम्हाला हवे असलेल्या कलरमध्ये तो घ्या, स्टाईलमध्ये घ्या.
त्यानंतर हाय पॉइंटला हायलाईट करा, लो पॉइंट हायलाईट करू शकता, हाय पॉइंटचा कलर चेंज करू शकता, लो पॉइंट या ठिकाणी दिसते तुम्हाला रेड कलरमध्ये आला आणि बाकी मिडल पॉइंट आहेत अशा ठिकाणी ते दाखवलं जातं. ओके, त्यानंतर विंड लॉस ऑप्शन आहे, विंड लॉसवर क्लिक केलं, पुन्हा इन्सर्ट, इन्सर्टमध्ये गेल्यानंतर विंड लॉस ऑप्शन, पुन्हा डेटा रेंज, पुन्हा तो डेटा मी सिलेक्ट करतो आहे. आणि ओके करतो. आता या ठिकाणी पहा, कॉलम आणि विन लॉस यामध्ये काय डिफरंट आहे. तर विन लॉस सेशनमध्ये सिच्युएशनमध्ये विन आणि लॉस असे दाखवतं, म्हणजे जो बेस आहे समजा झिरो, झिरोपासून वरती जे असेल तर ते विन दाखवतं आणि झिरोपासून खाली असेल तर ते लॉस म्हणून दाखवतं. तर या ठिकाणी जे मायनसमध्ये आहे तर या ठिकाणी आपण पाहतो बेस लाईनच्या खाली चार्ट दाखवला आपल्याला कॉलम, तो म्हणजे या ठिकाणी लॉस सिच्युएशन रेडमध्ये आपल्याला दाखवले आणि विन सिच्युएशन या ठिकाणी दाखवले की पूर्ण ते विन दाखवते म्हणजे बेस लाईनच्या वरती. आणि जर बेस लाईनच्या खाली गेलं तर आपण ती लॉस सिच्युएशन आपण त्याला समजू शकतो. त्यांचाही आपण कलर वगैरे चेंज करू शकतो यामध्ये. हे झालं कलरबद्दल. त्याबद्दल किंवा तुम्हाला काही पॉईंट एडिट करायचे असेल तर एडिट करू शकता. आपण स्टार्टिंगला आता जे घेतले होते आपण ग्रुप लोकेशन, त्यांचं लोकेशन रेंज जे आहे ते पाहू शकता. लोकेशनची रेंज तुम्हाला चेंज करायचं असेल तर लोकेशनची रेंज तुम्ही दुसरी घेऊ शकता या ठिकाणी. त्याचे जे आहे आपण लोकेशन चेंज केलं पूर्ण लाईनचं, ते लाईनचं लोकेशन या ठिकाणी तुम्ही त्या ऑप्शनने चेंज करू शकता. त्यानंतर एडिट सिंगल स्पार्क लाईन डाटा, म्हणजे सिंगल जो आहे त्याचा जर डेटा आपल्याला चेंज करायचा असेल तर आपण डेटा चेंज करू शकता. तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीचा फक्त डेटा पाहिजे असेल तर जानेवारी फेब्रुवारीचा, किंवा जो काय तुम्हाला एडिट करायचा आहे तसं तुम्ही पुन्हा इथे एडिट करू शकता. हिडन एम्प्टी सेल्स, जे सेल हिड एम्प्टी आहेत ते एम्प्टी करायचे, म्हणजे एम्प्टी दाखवायचे का गॅप दाखवायचे का झिरो दाखवायचे. आता एम्प्टी म्हणजे मी या ठिकाणी अमाऊंट टाईप करत नाही, तर त्या ठिकाणी आपण पहा की इथं गॅप दाखवलेलं आहे. तसेच जर मी इथं झिरो टाईप केलं किंवा मी इथं जर टाईप नसेल तर ती व्हॅल्यू झिरो दाखवायची असेल तर झिरो आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो, असा एक ऑप्शन आहे तिथे. जिथे व्हॅल्यू नाही आहे ती व्हॅल्यू आपल्याला गॅपमध्ये दाखवायची का झिरो दाखवायची, असा तो ऑप्शन आहे या ठिकाणी. म्हणजे ही व्हॅल्यू झिरो पकडते त्या ठिकाणी. पुन्हा चेंज करा, पुन्हा तुम्हाला या ठिकाणी ते आलेले दिसते. अशा रीतीने तुम्ही पाहू शकता की आपण तीन स्पार्क लाईनमधले तीन ऑप्शन पाहिलेत, लाईन, कॉलम आणि विंड लॉस. तसेच त्यामध्ये जर आपल्याला स्पार्क लाईनचे पॉईंट चेंज करू शकतो आपण, विंड लॉस ऑप्शन कसा घ्यायचा, त्यानंतर आपल्याला कॉलम ऑप्शन कसे घ्यायचे त्या ठिकाणी आपण पाहिलेत या ठिकाणी. तसेच या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही डाऊट असतील या स्पार्क लाईनमध्ये तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा जरूर प्रयत्न करेन. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.